अजून फक्त थोड़े दिवस थांबा, महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल। शिवसेनेचा शिंदे फडणवीसांना सूचक इशारा, नेमकी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊयात पुढील फक्त काही मिनिटांमध्ये। तत्पूर्वी अजूनपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगोलग चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल। मित्रांनो, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती। यानंतर शिंदेगट आणि भाजपातील आमदारांनी दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी करण्यात यावी अशी मागणी केली होती। आमदारांनी केलेल्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणाची SIT चौकशीचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनीही राहुल शेवाळेवरील बलात्काराच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी परिषदेत केली आहे। सर, आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी राहुल शेवाळेच्या SIT चौकशीचे आदेश दिले, तर यानंतर शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणाऱ्या महिलेचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोपही केला आहे। या आरोपावर पीडित महिलेनेही प्रत्युत्तर दिलं असून या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिंदे फडणवीस सरकारला एक सूचक इशारा दिला आहे आणि या इशाऱ्यामध्ये ठाकरे गटाने असं म्हटलं आहे की दिल्लीच्या भाषा कबूतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद पाकिस्तानचा अँगल आला हे गंभीर आहे आणि शेवाळे यांचे असे म्हणणे आहे की त्यांचे वैयक्तिक कौटुंबिक व राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे शिवसेनेचे लोक आहेत। शेवाळे यांचा हा दावा खरा नाही। संबंधित महिलेसोबतचे जे चित्रण प्रसिद्ध झाले आहे त्याचे चित्रीकरण विविध ठिकाणी याच प्रेमी युगलाने केले आहे। येथे शिवसेनेचा प्रश्न येतोच कुठे आणि बाकी राष्ट्रीय तपास यंत्रणेत देशभावना जागरूक असेल तर महाराष्ट्रातील खासदारांच्या कबूतरबाजीचे प्रकरण खणून काढील व ती कोणतीही गय करणार नाही असा सामनाच्या अग्रलेखामधून शिवसेनेने म्हटलं आहे। याशिवाय या प्रकरणात शेवाळे यांच्यासोबत इतर खासदारांची नावे येऊ शकतात। या संबंधित महिला चौकशीत अन्य धक्कादायक खुलासे करण्याची भीती वाटते। असे खुलासे झाले तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेल आणि महाराष्ट्रातील सध्याचे सरकार अनेकतेच्या कुबड्यावर उभे आहेत, पण ते व्यभिचार व देशद्रोहाच्या पायावरही टिकेल का अशी टीकाही शिवसेनेने शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे। याचबरोबर फुटीर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय तपास यंत्रणाकडून व खास करून NIA तत्काळ चौकशी व्हायला हवी। एका महिलेचे प्रकरण शेवाळे यांच्या अंगावर शेकले आहे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा मामला आहे। नवाब मलिक यांच्यावर दाऊद संबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ED आणि NIA ठेवला व त्यांना अटक केली। त्यापेक्षा देखील गंभीर प्रकरण हे संसदेचे सदस्य शेवाळे यांचे दिसून येते, त्यामुळे दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तान SIशी संबंधित महिलेशी या खासदारांचे संबंध होते व ते संबंध सरळ मार्गे नव्हते। संबंधित महिलेसोबत संसद सदस्याचे जे व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध झाले आहेत ते गंभीर आणि अनैतिक आहेत। लिफ्टमध्ये, हॉटेलमध्ये व इतर अन्य ठिकाणी खासदार व महिलेचे घनिष्ठ नाते स्पष्ट दिसते व ते वर्णन रोमॅन्टिक अशा शब्दात करावे लागेल। संबंधित महिला आपल्याला आता ब्लॅकमेल करते व ती तिची तक्रार केली असल्याचे खासदारांनीही सांगणे हा खोटारडेपणा आहे। मुळात अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद असलेल्या महिलेच्या प्रेमात खासदार अडकले, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती या खासदाराने त्या महिलेला पुरवली काय, हनी ट्रॅपमध्ये खासदार अडकलेत काय व संबंधित महिलेच्या विरोधात आपण कुठे व कशा तक्रारी केल्या याबाबत त्यांनी खुलासे द्यायला सुरुवात केली आहे, पण ही सर्व पश्चातबुद्धी आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे। या महिलेशी संबंधित खासदारांचे अत्यंत प्रेमाचे संबंध होते व या महिलेस लग्नाचे वगैरे वचन देऊनही खासदारांनी नाते घट्ट केले। हे नातं घट्ट होते तोपर्यंत दाऊद पाकिस्तानशी संबंध असल्याचा साक्षात्कार खासदार महाशयांना झाला नाही आणि खासदार शेवाळे हे नक्कीच शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले व आता हिंदुत्व, नैतिकता आणि राष्ट्राभिमान अशा मुद्द्यावर त्यांनी शिंदे यांच्या खोके गटात प्रवेश केला। पण पहिल्या 4 महिन्यातच शेवाळे व इतरांचा नैतिकतेचा मुखवाटा गळून पडला आहे आणि दिल्लीच्या भाषेत ज्यास कबूतरबाजी म्हटले जाते अशा कबूतरबाजीत खासदार राहुल शेवाळे हे अडकले आहेत व त्यास दाऊद पाकिस्तानचा अँगल आला हे गंभीर आहे। आणि पाकिस्तानात आले की SIचे जाळे आले व ते आपल्या देशातील राजकारण्यांना अशा जाळ्यात अडकवले जाते
खासदार शेवाळे हे त्या एसआयच्या जाळ्यात होते काय व त्यांनी दुबई तसेच दुबई मार्गे अन्य कुठे प्रवास केला ते कोणाला भेटले व त्यांच्याबरोबर अन्य काही देखील अन्य सुद्धा काही खासदार होते काय या खासदारांकडून राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गोपनीय माहिती पाकिस्तानापर्यंत गेली तर नाही ना याची चौकशी एनआयएने म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने करायला हवी. पुन्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेने चाल ढकल केलीच तर हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या टेबलावर नेला पाहिजे आणि या कबूतरबाजीने देशाच्या सुरक्षेस सुरंग लावला आहे. या सुरंगाची दारू संसदेच्या सभागृहात पोचली असेल तर गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांना देखील कठोर पावले उचलावी लागतील असं देखील सामनामधून शिवसेनेने म्हटलं आहे. मित्रांनो, शिवसेने यांच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे याबद्दल आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर पाहण्याकरता लगोलग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपण परत परत भेटत राहू. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.